नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव सांगा. महेंद्र बरबट ठाकरे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? 98-60-87-91. आज तुमच्या धावणीला किती बैल आलेत? बैल काय 20-22-25 बैल. आता ही जोडी दिली का तुम्ही? हा, यांना दिली. किती दाती होते बैल? हे 4-4 दात गोरे. 4-4 दाती गोरे. किती मध्ये दिली? 1-25. आणि ही जोडी कितीला दिली? 75 ला. हे किती दाती आहेत? हे 6-6. या बैलांची जात कोणती आहे? गावराने. ही जोडी कोणी घेतली? यांनी. या काका असं. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अभिमान बापू पाटील, वळवाडी. ही जोडी घेतली का तुम्ही? हो. किती बैल जोड्या घेतल्या तुम्ही आज? आज 3. 3 बैल जोड्या घेण्याचं कारण काय काका? ऊस तोडणीसाठी. ऊस तोडणीसाठी जमिनीचं काम करतो. तुमचं गाव कोणतं? वळवाडी तालुका, मालेगाव जिल्हा, नाशिक. काका तुम्ही खिल्लारा जोड्या का बर घेतात? हे आम्हाला ऊस तोडण्यासाठी 10-20 वर्ष जुनी सुरू होऊन जातो. छोटले घेतले लवकर बसतात, हे बसत नाही लवकर, जास्त दिवस चालतात. म्हणजे खिल्लार बैल कामासाठी चांगले असतात? चांगले असतात. असं बैलगाडीमध्ये किती ऊस तुम्ही भरतात? किती टन असतो ऊस? टन 4 टन 5 टन 3 टन 3 पुढे. काका, काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की बैलांना त्रास होतो ऊसाची बैलगाडी ओढताना. हो, मागे पुढे दुराळदार सर्व कम्प्लीट केलं का? बरोबर चालतं. म्हणजे बैलांच्या खांद्यावरती एवढं ओझं येत नाही? येत नाही. टायर गाडीसाठी राहत. म्हणजे बैलांचे एवढे हाल होत नाही? होत नाही एवढे. याच्या आधी तुम्ही किती बैलजोड्या घ्यायचे? याच्या आधी 17 बैलजोड्या घ्यायचे. कोणत्या बाजारातून घ्यायचे? हे तर नामपूर मधूनच घेतो, मालेगावहून घेतो, धुळावून आणतो, चाळीसगावला जातो. तुम्हाला हा खिल्लार जोडीचा नाद कधीपासून आहे? 10 वर्षापासून. 10 वर्षापासून तुम्ही खिल्लार जोडी घेताय. तुमचं नाव परत एकदा सांगून द्या. अभिमान बापू पाटील, वळवाडी. बारी पडत नाही. अवका पडत गेले नाही. रात्री घेवा ना तुम्ही योग्य वाटणं का? बरोबर शे का? व्यापारी बसया मी ते आणलं मो पाडा उपात मी ते उपात मिळी जाणार होते म्हणून सांगत होतो. काढील पाडत जाईल आणि दोन्ही बैल टाकले. दोन्ही टाके आणा पाहिजे होता ना? नाटे जाईल. लोखंडाला बैल चुपी देतो माणूस. पटतात ते टाकले जातात नाही. दिवशी चढला धडे राहतात. तू येऊशी शिर तू येऊशी शिर तुझे माहिती तू येऊशी शिर कुठे होईल एक नंबर मिनिटं सगळं बाजूले एक मोठी नोट दे. नोटा सकाळा नको सांगू काही. त्या पैसे विचारलं का पैशाने? काकाल पैसे झालंय फक्त काहीच नाही. दर जाऊ दे चल दरे. ड्रायव्हर शिवर झाला चल दे काकाला बैल झाले बाजूली चल बांध चल. त्याचं नाव जरी आणेल त्याचं नाव जरी बांध चाल शेड मग चल.
पूरे बना दे पहले से चल बना दे पूरे बना दे पा तो भाई चल पा भाई पहले जी से यार हो गए ये यार उद्देश्य काय छे त्या मला चार दा दिना हां बोला उद्देश्य हां छे बोला नाही ना तसं तू योग्य बोल के नाम तू योग्य बोल के नाम यके यके काका ने योग्य बोलना तो मिले के योग्य संग दे योग्य बोलना तो मिले के योग्य संग क्यों बोल के हाय ना तो आधे दोनों से तू बोलना मैं बोल तू दोनों बोलना रुको पर पंचावन बोला पर ये कोई छोड़ गया ये थोड़ा या मार्केट आते सारखा बहन नहीं आता मार्केट आते नवरी नहीं नहीं हाउस केलिंग काका मग माला मना फसून तुला माला असं म्हणायचं ए बोल हाउस केलिंग बरं बरं परफेक्ट हाउस कराय सारखं बघ दे काय बोल बघ दे बाजू बाजू दादा बाजू दादा अरे मातारी रे मातारी मातारी नहीं हाउस केलिंग मग माला मनायचं हा बैलानी पण बोलाय बोल काय नाही बोल नाही मग डाऊन तोड दे ते बोलाय पंद्रह ये काका नमस्कार नमस्कार हे काय करताय बैलाला हे बैलाची खूर बनवतोय खूर बनवतोय हो काका बैलाची खूर का बरं बनवली जाते खुराशी बनवली जाते त्याला पहिली पत्री लागते पत्र्याचे खेळे काढल्यानंतर बैल एकदम व्यवस्थित चालू आता तुम्ही ही खूर बनवता हे किती दिवस टिकते ते काय कसं नसतं बैल बांधले झाला ना एक वर्षात वाढून जाते आणि बैल कधी चालला तर खूर दुसून जातो या माणूस मध्ये तुला पैसे का या माणूस मध्ये तुला 5-6 हजार पैसे कमी मिळणार ना या माणूस मध्ये ए जाऊ दे 55 देर बांधून काय बांधून काका तुम्ही घेतला का भाई तुम्ही घेतला का तुमचं नाव काय बापू लक्ष्मण आहे गाव कुठलं बेळगाव एक बैल घेतला का तुमचा एक बैल आहे पहिले हा हा किती दादी बैल
शेठ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ललित ठाकरे. आज तुमच्या दावणीला किती बैल जोडे आले होते? ते 24-25 बैल होते. आज 10-11 बैल. आतापर्यंत किती बैल दिले? 10-11 दिले. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या. 92-84-95-97-97. तुम्ही नामपूर बाजार मध्येच थांबता की दुसऱ्या कुठल्या बाजार? नामपूर बाजार, मालेगाव बाजार. मालेगाव बाजार कोणत्या वारी असतो? शुक्रवारी. मालेगाव जिल्हा नाशिक आहे ना? हा, जिल्हा नाशिक.